आज अपन बनवणार आहोत एक ट्रेडिशनल रेसिपी सुरती घारी। त्याच्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅम पिस्ते घेतलेले आहेत। ते आपण मिक्सरमध्ये पावडर घेणार आहोत। इथे तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गॅसवरती मी पॅनमध्ये 1/2 किलो मावा घेतलेला आहे, म्हणजे 500 ग्रॅम मावा आहे। तो आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मंद आचेवरती, त्याच्यातून खूप सुटेपर्यंत त्याला भाजून घेणार आहोत। तीन ते चार मिनटं झालेली आहे, मावा आपला छान भाजून निघालेला आहे। तुम्ही पाहू शकता त्याच्यातून तूप सुद्धा सुटायला लागलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद कर आणि हे मावा जे आहे ते एका थालीमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी। थंड झालेला आहे, जर हे गरम असेल तर साखर त्याच्यामध्ये वितळून जाईल, म्हणून मावा आपण व्यवस्थित थंड करून घ्यायचे। त्यातच आपण टाकणार आहोत चिमूटभर केसर, 1 टेबलस्पून वेलचीचे दाणे, त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे चांगले लागतात। त्यातच आपण तयार केलेली ही ड्रायफ्रूटची पावडर आणि इथे मी 300 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकताय। आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आपला छान मिक्स करून झालेला आहे, तर इथे मी थोडा थोडा पीठ घेऊन हे अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घेते। हे आपण साईडला ठेवूया, अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। आता हे आपण साईडला ठेवूया आणि पीठ मळून घेऊया। आपण घारीवरचा कवर बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी ते 1.5 कप मैदा घेतलेला आहे, व्यवस्थित चाळून घ्यायचे। त्यातच आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून साजूक तूप, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी वापरून चपातीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट पण नसावं, एकदम लूज पण नसावं। इथे मी साधंच पाणी वापरलेलं आहे आणि 1/2 कप पाणी आपल्याला इथे पुरेसं आहे। पीठ आपला व्यवस्थित मळून झालेला आहे। आता ह्याला 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहे। कढईमध्ये मी साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे। 1/2 तास झालेला आहे, पीठ आपला मस्त सेट झालेला आहे। एक गोळी घेतली आहे मी, ह्याची आपण पातळ पुरीसारखी पारी गाठायची आहे। आणि जे आपण हे तयार केलेले आहेत माव्याचे गोळे ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पारी उचलून घ्यायची आहे जशी मोदकाची करतो त्या पद्धतीने। संपूर्ण याला कवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, मोदकासारखं करायचं किंवा पोटली बनवतात तशा पद्धतीने। जास्तीचं जे मिश्रण असतं ते काढून टाकायचं। हे पहा, अशा पद्धतीने सर्व घाऱ्या बनवून घेणार आहोत। गरम तुपामध्ये तळून घेणार आहोत। तुम्ही इथे तेलामध्ये तळलं तरी सुद्धा चालेल। सात ते 8 मिनटं झालेली आहे, मीडियम टू लो फ्लेमवरती मी यांना छान असे तळून घेतलेले आहेत। आता आपण बाहेर काढूया आणि बाकीच्या अशाच पद्धतीने तळून घेऊया। घाऱ्या बनवून तयार आहेत आणि साधारण थंड झालेले आहेत। इथे मी तूप घेतलेलं आहे, तूप मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे थोडंसं घट्टसर झालेलं आहे।
तर ह्या ज्या घाऱ्या आहेत ह्या आपण डीप करणार आहोत. तुम्ही पहा किती मस्त झालेल्या आहेत. ह्या मी पूर्ण डीप करणार नाही आहे, अर्ध्याच डीप करणार आहे. हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे जे तूप आहे हे खूप छान असं घट्ट होईल. तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही बाजूने व्यवस्थित पूर्णपणे डीप करून घेऊ शकता. ह्या तुम्ही तुपामध्ये डीप न करता नुसत्या पण खाऊ शकता, खूपच छान लागतात. आता मी ह्या सर्व घाऱ्या फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे जे उरलेलं तूप आहे हे सुद्धा मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे थोडं घट्ट होईल. 10 मिनटं झालेली आहेत घारीला तूप लावून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, पण ती आतमधून थोडीशी कोमट होती त्याच्यामुळे संपूर्ण घारीला असं तूप लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकते. आता हे जे घट्ट तूप आहे जे आपण ठेवलं होतं फ्रीजमध्ये घट्ट करण्यासाठी ते सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने त्याला कोट केला जातो. तुम्ही संपूर्ण घारीला लावलात तरीसुद्धा चालेल, मी इथे फक्त लावून घेते वरतीच. ह्याच्या फिलिंगमध्ये मी बेसन भाजून टाकलेलं आहे. 1 चमचा साजूक तुपामध्ये 2 चमचे बेसन मी भाजून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते रेकॉर्ड झालेलं नाही आहे म्हणून मी तुम्हाला आता सांगते. अशा पद्धतीने आपण लावून घ्यायचं आहे आणि पिस्त्याने गार्निश करायचं आहे. अशा पद्धतीने आपली सुरती घारी तयार आहे. या घाऱ्यांपैकी एक घारी मी तुम्हाला कापून दाखवते. ह्याला मी वरून तूप लावलेलं नाही आहे, अगोदर आपण डीप केलेलं होतं तुपातून तेच. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही सुरती घारी बनून तयार आहे. अशा पद्धतीने इथे सूरतची प्रसिद्ध मिठाई बनून तयार आहे. अतिशय मस्त लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.